गोष्टीचं नाव आहे गरुड आणि घुबड एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लास खाऊ नये असे ठरवले घुबड गरुडास म्हणाले गड्या पण माझी पिल्ले कशी असतात हे तुला ठाऊक आहे ना ठाऊक नसेल तर ती दुसऱ्या एखाद्या पक्षाची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाला खरेच तुझी पिल्ले कशी असतात हे मला मुळीच ठाऊक नाही घुबड म्हणाले ऐक तर माझी पिल्ले फार सुंदर असतात त्यांचे डोळे सुंदर पिसे सुंदर सगळेच काही सुंदर असते या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल पुढे एके दिवशी एका झाडाच्या ढोलीत गरुडास घुबडाची पिल्ले सापडली त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला किती घाणेरडी कंडाळवाणी आणि कुरुप पिल्ले आहेत की आपली पिल्ले फारच सुंदर असतात म्हणून घुबडाने सांगितले आहे तेव्हा ही घुबडाची पिल्ले नाहीत असे म्हणून त्याने त्या पिल्लांचा फडशा उडवला आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाला गड्या माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस असे मला वाटते गरुड म्हणाला मी खाल्ली खरी पण तो माझा दोष नव्हे तू आपल्या पिल्लांचे जे खोटे वर्णन केलेस त्यामुळे ती मला ओळखता आली नाहीत इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील दुसऱ्या एखाद्या पक्षाशी असतील असे समजून मी ती मारून यात काय अपराध आहे बरे तर मित्रांनो तात्पर्य असे स्वतः संबंधीची खरी हकीकत लपवून ठेवून भरतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो